आणि आता बातमी आहे रोहित पवार यांच्या संदर्भात. रोहित पवारांचं आंदोलन मागे तर कर्जत जामखेड MIDC मुद्द्यावर रोहित पवार विधानसभेच्या विधिमंडळाच्या आवारात आक्रमक झालेले पाहायला मिळालेले आहेत. उदय सामंत यांनी मध्यस्थी केली आणि ही त्यांची मध्यस्थी यशस्वी ठरलेली आहे. रोहित पवार यांनी विधिमंडळाच्या परिसरात आवारात आक्रमक भूमिका घेत आंदोलन केलं होतं. त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला. तर कर्जत आणि जामखेड MIDC मुद्द्यावर रोहित पवार आक्रमक भूमिका घेताना दिसलेले आहेत. कर्जत जामखेड मध्ये MIDC भावी यासाठी रोहित पवार आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यानंतर उदय सामंत यांनी मध्यस्थी केली आहे आणि ही त्यांची मध्यस्थी यशस्वी ठरली आहे. मतदारसंघातली ही MIDC होण्यासाठी जी अधिसूचना काढावी लागते त्याच्यासाठी उद्योग विभाग हा नक्की सकारात्मक आहे. त्याच्यावर तातडीनं निर्णय घेतील अशा पद्धतीची भूमिका मी उद्योगमंत्री म्हणून त्या ठिकाणी मांडलेली आहे. आणि मला असं वाटतं की रोहितजींनी ज्या जे काय आंदोलन केलं ते त्यांच्या मतदारसंघातल्या MIDC होतं. आणि एखादा लोकप्रतिनिधी ज्यावेळी विधानभवनामध्ये अशा पद्धतीचं आंदोलन करतो त्यावेळी सरकारनं त्याची नोंद घ्यायची असते. आणि या विभागाचा मंत्री म्हणून मी स्वतः जाऊन त्यांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी माझ्या विनंतीला मान दिलेला आहे. माझ्या मतदारसंघातल्या युवकांच्या हक्कासाठी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी तसंच संविधानाच्या प्रियंबालच्या जवळ बसून हक्कासाठी मी लढत असताना काँग्रेसचे अनेक नेते आले, राष्ट्रवादीचे दोन्ही गटाचे नेते आले, तसंच आदरणीय उदय सामंतसाहेब तिथे येऊन त्यांनी शब्द दिला की अधिसूचनाच्या बाबतीतली बैठक उद्या तातडीने घेतली जाणार व अधिवेशन संपण्याच्या अगोदर अधिसूचना ही काढली जाणार, लवकरात लवकर हा प्रश्न सुटावा यासाठी मी आज माझ्या मतदारसंघातल्या युवकांच्या वतीने केलेलं आंदोलन आत्ता मागे घेत आहे.